खरं तर एक व्हिडिओ चर्चेत जो आहे खेळ सोन्याचा त्याच्यावर काय प्रतिक्रिया? खरं म्हणजे कुठल्याही चांगल्या घरातल्या लोकांनी त्यावर चर्चा करावी असा तो व्हिडिओ निश्चितच नाही, परंतु जी माणसं सामाजिक वलयामध्ये वावरतात, राजकीय वलयामध्ये वावरतात, त्यांचं आयुष्य तितकंसं खाजगी राहत नाही, त्यामुळे त्या प्रत्येक व्यक्तीबद्दल त्याने काय बोललं आहे, काय वागलं आहे, याचे जनमानसावर पडसाद पडत असतात तेही. आणि हा व्हिडिओ अशा एका व्यक्तीचा ज्या व्यक्तीने गेली अनेक वर्ष अनेकांना हैराण करत, बेछूट आरोप करत, त्यांचं राजकीय वस्त्रहरण केलं, त्याच्याच वस्त्रहरणाची सीडी बाहेर यावी हे निश्चितपणे वाईट आहे. आणि परंतु ती सीडी कशाची, ती कन्सेंटने आहे, विदाऊट कन्सेंट आहे, काय आहे, याची माहिती घेण्याचा आम्ही जेव्हा प्रयत्न केला तेव्हा ती माहिती जी माझ्याकडे येते त्याच्यामध्ये जवळपास 40 महिलांचं शोषण केल्याचा तक्रारी आणि आरोप आहे त्याच्यामध्ये. आणि यामध्ये कितीतरी महिलांनी प्रत्यक्ष देवेंद्रजी यांच्याकडे न्याय मागितला का, तक्रार अर्ज दाखल केलेत का, याचीसुद्धा माहिती घेण्याचा प्रयत्न आहे, परंतु अजून ती नीटशी माहिती, कारण गृहमंत्री म्हणून देवेंद्रजींना पत्र लिहिणे किंवा अर्ज करणे फार स्वाभाविक आहे, तर तशी ती माहिती घेण्याचा प्रयत्न होतो आहे. तब्बल 3 ते 3.5 तासांच्या 35 व्हिडिओ क्लिप्स आहेत, ज्याचा पेनड्राईव्ह आज मला वाटतंय आमचे विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे यांनी सभागृहाकडे सादर करण्याची सुद्धा माहिती दिलेली आहे की हा 35 व्हिडिओ क्लिपचा एकूण पेनड्राईव्ह आहे. यामध्ये काही महिलांना ब्लॅकमेल करून त्यांचं शोषण करण्याचा प्रयत्न, त्यासोबतच अधिकाऱ्यांना ईडी सीबीआय तपास यंत्रणात अडकवून त्यांच्या घरातल्या महिलांचं शोषण करणे, भाजपचे पद देतो, MLC देतो, राज्यसभा देतो असे आमिष दाखवून मोठ्या प्रमाणात महिलांना जाळ्यात ओढणे, काही ठिकाणी तर महिलांना घटस्फोट मिळवून देतो असे म्हणत संबंधित महिलेच्या नवऱ्यावर खोटे गुन्हे दाखल करायला लावून त्या महिलांचे शोषण केल्याचेही आरोप काही महिलांनी केलेले आहेत. फक्त आता याच्यामध्ये अडचणीचा मुद्दा असा आहे की ज्या या सगळ्या मायमाऊल्या आहेत त्यांची गोपनीयता पाळणे हे अत्यंत गरजेचे आहे, त्यामुळे त्याच्या तपशिलामध्ये मला अजिबात जाता येणार नाही, परंतु मला असं वाटतं की याची सबंध चौकशी ही अधिवेशन चालू आहे, सभागृहात झाली पाहिजे. पण याच्यासोबतच मला एक दुसरी बाजू अशी मांडायची आहे की निश्चितपणे किरीट सोमय्या यांनी जे केलं ते समर्थनीय नाहीच आहे, ते वाईटच आहे, परंतु भाजपाने आत्तापर्यंत अनेक गोष्टी लिलया जितल्या तिथे जिरवून टाकलेल्या आहेत, असं सगळं असताना नेमक्या अधिवेशनाच्या तोंडावर अशा पद्धतीने किरीट यांचा व्हिडिओ बाहेर यावा यात नक्कीच भाजपचा हात आहे हे ठामपणे सांगता येईल. पण आता त्यांनी गृहमंत्र्यांकडे चौकशीची मागणी केली की व्हिडिओची चौकशी करा, आपल्याकडे असे सुद्धा नंतर मानभावी प्रकार खूप झालेले आहेत, परंतु भाजपवरच आरोप करण्याचं एक कारण आहे, त्याचं लॉजिक आहे, कारण किरीट सोमय्या यांनी ज्या ज्या लोकांवर बेछूट आरोप केले की याचे पुरावे आहेत, त्याची कागदपत्र आहेत असं म्हणत ज्या ज्या नेत्यांवरती आरोप केले ते सगळ्याच पक्षाचे सगळे नेते आता भाजपच्या वळचणीला आहेत. आणि सातत्याने लोक प्रश्न विचारतायत की भाजपकडे असं काही वॉशिंग मशीन आहे का की इकडनं मळलेला इकडे टाकला की स्वच्छ होतो, त्यामुळे आता भाजपला उत्तर द्यावं लागेल की ज्यांच्या ज्यांच्यावर आरोप झाले हे सगळे अस्वच्छ लोक तुम्ही का घेतलेले आहेत, तर ते अस्वच्छ नाहीत, ते स्वच्छच आहेत, उलट त्यांच्यावर आरोप करणारा माणूस अस्वच्छ आहे हे सांगणं आता भाजपची गरज झालेली आहे. गृहमंत्र्यांकडे त्यांनी चौकशी व्हिडिओची चौकशी करा अशी मागणी केली, गृहमंत्री करतील का? तुम्हाला वाटतं गृहमंत्री अशी चौकशी करतील? जे गृहमंत्री आतापर्यंत गृहमंत्र्यांकडे किती लोकांनी चौकशीचे अर्ज केले बरं, ती निर्मला यादव बिचारी माय माऊली त्या श्रीकांत देशमुखच्या विरोधात रोज रोज तक्रारी करते, काय चौकशी झाली? राहुल शेवाळेंच्या बद्दल ती रिंकी बक्सला रोज व्हिडिओ आणि पुरावे दाखवण्याची भाषा करते, काय चौकशी झाली? ज्या भाजपाने कुलदीप सेंगर सारख्या बलात्कारी माणसाच्या समर्थनार्थ मोर्चे काढले, ज्या भाजपने उन्नाव कठवा आणि हाथरसमध्ये काय भूमिका घेतली ती आपल्या समोर आहे, ज्या भाजपने बिल्किस बानोच्या बलात्कारांचे नंतर पेढे भरून सत्कार केले, त्यांच्याकडून फार अपेक्षा करणे व्यर्थ आहे. पण एक नक्की की भाजपच्या दृष्टिकोनातनं किरीटची उपयोगिता संपलेली आहे, आणि उपयोगिता संपल्यावर भाजपा कुठलाही तो असो त्याला फेकून देते,
आणि किरीट त्याचं उत्तम उदाहरण आहे. काही तुम्ही म्हणतात की हे भाजपानेच खेळी केली किरीट सुमयाच्या विरोधात, तर मग चौकशी करून किंवा योग्य ती कारवाई भाजप का नाही करणार? नाही, भाजपला फक्त आता कदाचित ते डॅमेज करून सोडून द्यायचं असेल. भाजपच्या दृष्टीनं किरीट डॅमेज झाले तरी पुरेसं आहे. आणि किरीट आता मला वाटतंय की मागच्या 18-20 तासामध्ये ज्या पद्धतीने 30-35 क्लिप फिरल्यात सगळ्याकडे, त्याच्यावरून फक्त महाराष्ट्रात नाही देशात खळबळ माजलेली आहे. आणि प्रदीप कुरुलकरांवर असं किती भाजपने ॲक्शन घेतली? प्रदीप कुरुलकरांच्या बद्दल इतके महत्त्वाचे डॉक्युमेंट प्रदीप कुरुलकरने बाहेर पाठवले असतील का? काय झालं असेल? त्या कुरुलकरला काहीतरी शिक्षा व्हायला अपेक्षित होतं. पण कुरुलकरबद्दल ज्या पद्धतीने भाजपने मौन बाळगलं, कशावरून भाजप आता किरीटच्याबद्दल करेल? कारण वरवर मुलामा असा देतील की आम्ही किरीटच्या सोबत आहोत, परंतु भाजपच्या परमिशन शिवाय हे व्हिडिओ बाहेर येऊ शकत नाहीत, हे तितकंच खरं. देवेंद्रजी जे म्हणतात ते खरंच करतात का हो? कारण हेच देवेंद्रजी आहे जे सातत्याने म्हणत होते आपत धर्म नाही, शाश्वत धर्म नाही, राष्ट्रवादीशी युती नाही, नाही नाही म्हणजे नाही. त्यांनी एकदा सोडून दोनदा युती केली, त्यामुळे बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, बोले तैसा अजिबात न चाले त्यासी देवेंद्र म्हणावे. नितेश राणेंनी याच्यावर एक प्रतिक्रिया देताना म्हटलं की एक जायगा तो अपने धंदे में सब जाएंगे, हे त्यांनी स्वतः चित्रपटातला एक डायलॉग वापरला. त्याच्यामुळे किरीट सोबत टीका करताना लक्षात ठेवा असं देखील बोलले ते. आपण सभ्य आणि संस्कारित लोकांच्या बद्दल बोललं पाहिजे, आणि त्यातले त्या छोट्या आणि चिल्लर माणसांबद्दल तर अजिबात बोलू नये. खरं तर राज्यातलं राजकारण गेले काही दिवसांपासून पाहतोय. काल पवारसाहेबांना जे 9 मंत्री त्यांच्यातून बाहेर पडले ते भेटायला गेले, परत त्यांना एकदा नाही तर 2 वेळेस. एक्झॅक्टली मला हेच सांगायचं आहे की ज्या पद्धतीने राज्यामध्ये पक्षफोड्या झाल्या, आमदारांची खरेदी विक्री झाली, किंवा YCM वरती आमदारांचं भेटायला जाणं आणि त्यात त्यांनी सांगणं की पवारसाहेबांच्या परमिशन शिवाय आम्ही भेटायला गेलो होतो, तर सर्वसामान्य लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की असं शक्य आहे का की पवारसाहेबांच्या परवानगीशिवाय त्यांना कुणी भेटायला जाऊ शकतं? आणि एकूण या सगळ्या बातमीचा जो गदारोळ उडतो, जो गोंधळ उडतो या व्हिडिओने, हा सगळाच गोंधळ शांत होतो. भाजपने जी पक्षफोडाफोडी किंवा आमदार खरेदी विक्री किंवा ये है हमारा असली चाणक्य वगैरे असं म्हणत जी काही देवेंद्रजींची जी प्रचंड नकारात्मकता वाढलेली आहे, भाजपबद्दल जी नकारात्मकता वाढलेली आहे, शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत, पाऊस पडला नाही त्याचे जे प्रश्न आहेत, या सगळ्याच प्रश्नांवर पडदा पाडायचा असेल तर किरीटचा बळी देणं ही भाजपची गरज आहे. याचा अर्थ किरीटचे व्हिडिओ खोटे आहेत असं मला अजिबात वाटत नाही, कारण लोकशाहीसारखं चॅनल आणि कमलेश सुतारांसारख्या पत्रकाराची विश्वासार्हता फार महत्त्वाची आहे, ज्यांनी अनेक नामांकित वृत्तपत्रांच्या सोबत काम केलंय आणि ज्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीची फेलोशिप ज्यांना मिळाली अशा कमलेशजींच्या बद्दल अजिबात दुरान्वयानेही संशय घेण्याचं कारण. त्यांनी किरीटसोबत पत्र लिहिलंय, मी कुठल्याही महिलेवर अत्याचार केला नाही, या सर्व व्हिडिओची सत्यता तपासून घ्यावी असं देखील त्यांनी म्हटलंय. अदालत भी तुम्हारी और पुलिस भी तुम्हारी, जजमेंट भी तुम्हारा और कमिटी भी तुम्हारी, असा सगळा प्रकार झालाय की काय असं वाटायला लागतं. कारण अनिक्षा जयसिंघानीच्या प्रकरणात सुद्धा स्वतःच्या पत्नीची चौकशी चालू असताना नैतिकता म्हणून तरी देवेंद्रजींनी राजीनामा देणं अपेक्षित होतं. देवेंद्रजीच गृहमंत्री असताना देवेंद्रजींच्या पत्नीच्या बद्दल निष्पक्ष चौकशी होईल का, हा प्रश्न आम्ही तेव्हाही विचारला होता आणि आत्ताही प्रश्न विचारतोय की ज्यांच्या पक्षाच्या एका सन्मान्य सदस्याबद्दल ही चर्चा चालू आहे तेव्हा त्याच पक्षाच्या गृहमंत्र्याकडून खरंच निष्पक्ष चौकशी होईल का, हा खरा इरणीचा मुद्दा आहे. विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.